श्री स्वामी समर्थांचे तोडगे व उपाय। नंबर एक, सतत पवित्र गोष्टीचे ध्यान करावे, चुकूनही अपशब्द बोलू नये। नंबर दोन, दिवा व समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते। नंबर तीन, घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही। नंबर चार, रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुहासाची उद्बत्ती किंवा धूप घरात जाळावे। नंबर पाच, लहान मुलांकडून काही नित्यस्त्रोत रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावीत। नंबर सहा, श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा, धनलाभ होतो। नंबर सात, अभ्यास खोलीत टेबलासमोर गणपती सरस्वतीची प्रतिमा ठेवावी। नंबर आठ, रोज सकाळी घरात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी। नंबर नऊ, वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अत्यविधीची रक्षा ठेवू नये। नंबर दहा, आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी, असं केल्याने ती पूजा पूर्ण होते। नंबर अकरा, रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकवावा, घरात वास्तव्यास असलेली अवलक्ष्मी निघून जाईल आणि लक्ष्मी निरंतर नांदेल। नंबर बारा, घराच्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वास्तिक चिन्ह काढावे, या स्वास्तिकाची टिकर शक्यता लावू नये। नंबर तेरा, जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते त्याला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते। नंबर चौदा, घरातील नवीन केरकुसणी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी, तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये, दिवे लागल्यावर झाडू मारू नये। नंबर पंधरा, घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा, तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा, त्यावेळेस धूप दाखवावा। नंबर सोळा, देवघरात देवांच्या फोटोबरोबर मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नये। नंबर सतरा, घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत। नंबर अठरा, मुख्य दरवाजास उंबरठा असणे आवश्यक आहे। नंबर एकोणीस, उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिटकू नयेत, कारण त्या लक्ष्मीच्या पावलावर आपली पावले पडणं हे काही बरं नाही। नंबर वीस, रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा, त्याची हळद कुंकू लावून पूजा करावी। तर मित्रांनो, हे होते श्री स्वामी समर्थांचे तोडगे व उपाय। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय श्री स्वामी समर्थ।